राज्यपाल भगत सिंह कोश्यारी द्वारा छत्रपति शिवाजी महाराज पर की गई अभद्र टिप्पणी के विरोध में पूरे महाराष्ट्र में जमकर विरोध प्रदर्शन किया जा रहा है। वहीं हिंगना के शिवाजी चौक में शिवसेना की ओर से राज्यपाल भगत सिंह कोश्यारी के विरोध प्रदर्शन पर राज्यपाल इस पद से इस्तीफा दे इस मांग को लेकर नारेबाजी कर शिवसेना कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन किया। इस दौरान स्कूली बच्चे और हिंगना तालुका के समस्त शिव सैनिक पदाधिकारी इस मौके पर मौजूद थे। महाराष्ट्र राज्याचे जे राज्यपाल आहेत ज्याला भारतीय जनता पार्टी ने या महाराष्ट्र मध्ये पाठवलं, भारतीय जनता पार्टी छत्रपति शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या राज्यामध्ये सत्तेमध्ये आली होती आणि त्यानंतर जेव्हा हे सत्तेत आले त्यांनी ते राज्यपालांना राज्यपाल म्हणून नियुक्त केलं। राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, इथे राजकारण यायला नको, परंतु प्रत्येक वेळेस जे हे कोश्यारी आहेत प्रत्येक या महाराष्ट्रातल्या थोर महापुरुषांचे नाव घेऊन त्यांचा चुकीचा इतिहास सांगून त्यांना अपमानजनक शब्द बोलून वारंवार अपमानित करत आहे। या सगळ्या गोष्टीचा निषेध वारंवार शिवसैनिकांनी नोंदविला आहे, परंतु शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील इतर अनेक संघटनांनी त्याचा निषेध नोंदविला आहे, परंतु केंद्रातलं जे सरकार आहे या देशामध्ये ते ज्या प्रकारे वेगळी इतिहास सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज जे त्यांच्या प्रत्येक वाक्यातून दिसत आहे। काल जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत सुधांशु त्रिवेदी यांनी तर कहरच केला, त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली, म्हणजे ज्या महाराजांना पूर्ण महाराष्ट्राने हा पूर्ण देश आणि पूर्ण जगामध्ये त्यांच्यापासून प्रेरणा घेतात अशा व्यक्तिमत्वाला कोणत्या पद्धतीनं बदनाम करायचं असं या भारतीय जनता पार्टीनं ठरवलेलं दिसते आहे, जाणून बुजून बदनाम करायचं ठरवलेलं दिसते आहे आणि याचा निषेध आम्ही सर्व शिवसेना हिंगणा तालुक्यातर्फे आज नोंदवत आहोत। सुधांशु त्रिवेदी भारतीय जनता पार्टी खासदार यांचा, भारतीय जनता पार्टीचा आम्ही या त्यांच्या या वाक्याचा त्यांच्या या विचारांचा निषेध नोंदवतो। ये जो भाजपाने जो एक महापुरुषों का अपमान करने का जो एक दौर चलाया है जिसमें कि भाजपा के खासदार सुधांशु त्रिवेदी और राज्यपाल भगत सिंह कोश्यारी जो इससे पहले भी कुछ महापुरुषों के बारे में उनके मुंह से गलत बातें निकलती है, उन्होंने एक तो इतिहास का बराबर से अध्ययन किया नहीं है और महापुरुषों का अपमान शिवसेना के तरफ से कभी भी सहन नहीं होगा। इससे पहले भी भगत सिंह कोश्यारी इनका हमने बार बार निषेध किया है, मगर ये आदमी बार बार महापुरुषों का इसी प्रकार से अपमान अगर करता रहेगा तो ये महाराष्ट्र की जनता शिवसैनिक कभी सहन नहीं करेंगे। और छत्रपति शिवाजी महाराज जो कि आदर्श है पूरे महाराष्ट्र के नहीं तो पूरे भारत देश के, जिन्हें बाहर के देशों में भी पूजा जाता है, ऐसे छत्रपति शिवाजी महाराज को आइडियल समझने वाले सभी देशों के जो शिवप्रेमी हैं उनको कहीं ना कहीं आहत पहुँची है। ये भगत सिंह कोश्यारी को अभी जो ये राज्यपाल करके जिनको जो पद है ये पद से तुरंत पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्होंने जल्दी से जल्दी निष्कासित करने को होना, इन्हें उस पद से खारिज कर देने को होना और सभी शिवप्रेमियों का सम्मान करने को होना। आज इथे आम्ही निषेध करत आहो ह्या भाजपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा, याचा सडका मेंदू महाराष्ट्रातून हद्दपार करावा अशी केंद्र सरकार आणि यांना विनंती करण्यात येत आहे। असे विकृत लोक महाराष्ट्रात आणून बसवलेले आहे आणि हे महाराष्ट्राची बदनामी करत आहे, शिवाजी महाराजांची बदनामी करत आहे, शिवाजी महाराजांवर अपशब्द बोलत आहे, अशा लोकांना इथून हटवलेलं पाहिजे। वेगळ्या धर्जीने सरकार आहे, यांना इथून नेस्तनाबूत केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यांचा निषेध जोपर्यंत राज्यपाल भगतसिंग कोश्यारीला इथून हद्दपार करत नाही तोपर्यंत हा निषेध आम्ही करत आहोत।